तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता पॉलिटेक्निक प्रथम आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी तसेच प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ डी व्ही जाधव, सहसंचालक तंत्र शिक्षण अमरावती यांनी दिली. ही प्रक्रिया 11 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2020 पर्यंत चालणार आहे. कोविड-19 पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया यावर्षी 2 राऊंडमध्ये होणार आहे. अमरावती विभागामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाकरिता 19 संस्थांमध्ये 4,818 रिक्त जागा तर प्रथम वर्ष औषध निर्माण पदविका अभ्यासक्रमाकरिता 36 संस्थांमध्ये 2,160 रिक्त प्रवेश क्षमता आहेत. विशेष म्हणजे यावर्षीची प्रवेश प्रक्रिया 2 फेऱ्यांमध्ये होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा राहणार आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून अमरावती पॉलिटेक्निकमध्ये केमिकल इंजिनिअरिंग आणि मूर्तिजापूर पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग हे 2 अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आलेले आहे. वरील संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः करूनच ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन डॉक्टर डी व्ही जाधव यांनी केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवरती प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन केलेली आहे. अगदी रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोड म्हणजे ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल मोड हे असे ऑप्शन दिले होते. लगभग 80% विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी मोड ऑप्शन करून त्यांनी घरूनच रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता सेकंड जेव्हा फेजमध्ये आपण येतो त्यावेळेला विद्यार्थ्यांनी त्याचे ऑप्शन त्याच्या लॉग इनमधून भरायचे आहेत. त्याला अलॉटमेंटसुद्धा लॉग इनमधून दिसणार आहेत. ती सीटसुद्धा तो विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन ॲक्सेप्ट करेल आणि त्याचं रिक्विजिट पेमेंट जे आहे 1,000 रुपये प्रोसेसिंग फी हे सुद्धा तो ऑनलाईनच भरेल. फक्त अगदी शेवटच्या टप्प्यावरती विद्यार्थी जो त्यांनी जर तो अभ्यासक्रम सिलेक्ट केला असेल किंवा त्याला घ्यायचा असेल तर अशाच वेळेला तो विद्यार्थी त्या संस्थेत जाईल आणि फीज भरेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंट संस्थेत जमा करून प्रवेश प्रक्रियेला पूर्ण हे घेईल. संस्थानिहाय कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक संस्थेमध्ये थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिजन लेवल चेक करण्याची फॅसिलिटी, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन हे सर्व संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबतीत कुठलीही काळजी करू नये आणि प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावा असं मी आवाहन करतो. एकंदरीत पदविका औषध निर्माणशास्त्र पदविका आणि तंत्रशिक्षणासाठी एकूण किती जागा राहणार आहेत सर्व विभागामध्ये? विभागामध्ये 4,690 ही आपली इंटेक आहेत इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठीची आणि औषध निर्माणशास्त्रासाठी 2,160 ही प्रवेश क्षमता आहे. एकंदरीत पॉलिटेक्निकच्या माध्यमातून यावेळी नवीन कोर्सेस लॉन्च झालेले आहेत, कुठले कोर्सेस आहेत आणि याबद्दल काय आव्हान आहे? यावर्षी नव्यानं आपण शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे रसायन अभियांत्रिकी म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग आणि शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूर येथे सिव्हिल इंजिनिअरिंग हे 2 अभ्यासक्रम प्रत्येकी 60 इंटेकचे सुरू झालेले आहेत. विद्यार्थ्यांना काय आव्हान आहे त्याबद्दल? विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो की कारण शासनातर्फे लगभग 90% विद्यार्थ्यांची फी रिएम्बर्समेंट हे होते म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असो किंवा मागासवर्गीय असेल त्यांच्याकडे ते जे डॉक्युमेंट्स उपलब्ध असेल त्यामुळे पैशाची वगैरे अशी जास्त चिंता न करता त्यांनी सगळ्या योजना DBT मार्फत वाढवल्या जातात. त्यामुळे फक्त प्रवेशावरती लक्ष द्यावं आणि आपल्या अभ्यासावर आणि आपल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावं असं मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.